चला झाले का सर्व जॉईन, रिप्लाय द्या झाले असतील तर। गुड मॉर्निंग टू ऑल, प्रेझेंटी द्यायची आहे कोण कोण आहे तर। वैष्णवी विरोकार, यश धर्मकार, वैष्णवी पवार, वैभवी, कुणाल, आकांक्षा, श्रुती, आशीष, उदय, वैष्णवी विरोकार, सेजल, यश, ठीक आहे। भरपूर जॉईन झालेले आहेत आपल्याला, चला बघा आपण। तर आपण क्लास ट्वेल्वचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नावाचा युनिट बघत होतो आणि या युनिटमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण मार्कोनिको रूल विषयी बघितलं होतं। महत्वाचा रूल आहे जो एक्झाम मध्ये खूप वेळा विचारला जातो, बरोबर। मग मार्कोनिको रूलचं स्टेटमेंट काय होतं परत एकदा रिकॉल करून देतो। काय म्हणतो आपण, व्हेन अनसिमेट्रिकल अल्किन रिएक्ट्स विथ अनसिमेट्रिकल रिएजंट देन निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ऑफ डबल बॉन्ड विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन आयटम टू फॉर्म मेजर प्रोडक्ट, बरोबर ना। हे मार्कोनिको स्टेटमेंटचं, मार्कोनिको रूलचं स्टेटमेंट होतं। क्लिअर आहे का सर्वांना कालचा टॉपिक? कालपर्यंत आपण जे घेतलेलं आहे ते क्लिअर आहे का सर्वांना? देऊळकर, खोबरे, टाकर्डे, रोम, होंडे, धनंजय पाटील, ठीक आहे, खूप जण जॉईन झालेले आहेत। चला बघा, तर मार्कोनिको रूल आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितला होता। आज आपल्याला त्याच्या रिव्हर्स जो रूल आहे तो बघायचा आहे, ज्याचं नाव आहे अँटी मार्कोनिको रूल। काय बघायचं आपल्याला? अँटी मार्कोनिको, अँटी मार्कोनिको रूल बघा। तर हा जो अँटी मार्कोनिको रूल आहे याच दुसरं नाव आहे पेरोक्साइड इफेक्ट। यालाच काय म्हणतात? पेरोक्साइड इफेक्ट, बरोबर। किंवा याच दुसरं नाव आहे खऱ्याश, खऱ्याश मायो इफेक्ट, खऱ्याश मायो इफेक्ट। बघा, हे याचे वेगवेगळे नाव आहे। तुम्ही अँटी मार्कोनिको रूल म्हणा किंवा यालाच आपण पेरोक्साइड इफेक्ट म्हणतो किंवा आपण याला खऱ्याश मायो इफेक्ट म्हणतो, बरोबर। सो आपण मार्कोनिको रूल बघितला होता त्याच्या एकदम रिव्हर्स आहे अँटी मार्कोनिको रूल। जसं तुम्हाला माहिती आहे लॉगच्या एकदम रिव्हर्स काय असते? अँटी लॉग। तसंच आहे मार्कोनिको रूलच्या एकदम रिव्हर्स काय असेल? अँटी मार्कोनिको रूल, बरोबर। फक्त याच्यामध्ये जो चेंज आहे तो चेंज तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे। बाकीचं जे स्टेटमेंट आहे मार्कोनिको रूलचं जे स्टेटमेंट होतं तसं स्टेटमेंट कोणाचं आहे? अँटी मार्कोनिको रूलचं। फक्त थोडासा त्याच्यामध्ये काय आहे? चेंज आहे, बरोबर। मग आता आपण याला सुरुवात करू। आले का सर्व? क्लिअर आहे का सर्वांना इथपर्यंत? पेरोक्साइड इफेक्ट म्हणतात त्याला, ठीक आहे। चला बघा, तर आपल्याला अँटी मार्कोनिको रूल बघायचा, स्टेटमेंट काय असते बघा। काय म्हणत आहोत मी इथं? व्हेन अनसिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल अल्किन, व्हेन अनसिमेट्रिकल अल्किन रिएक्ट्स विथ अनसिमेट्रिकल रिएजंट, अनसिमेट्रिकल रिएजंट। काय म्हणतो आपण बघा, अनसिमेट्रिकल अल्किन रिएक्ट होत आहे कोणासोबत? अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत। इन प्रेझेन्स ऑफ पेरोक्साइड, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? पेरोक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये। देन काय म्हटलं आपण बघा, देन निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट, रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट म्हणजे निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट म्हणजे कोण? एक्स। निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट म्हणजे कोण असते? एक्स। मग हा काय होते? गोज टू, कुठं जाते हा? गोज टू दॅट कार्बन ऑफ डबल बॉन्ड, दॅट कार्बन ऑफ डबल बॉन्ड। काय सांगितलं बघा? विच हॅज
more number of hydrogen atoms, more number of hydrogen atoms to form major product. तर हा आहे आपला अँटी कंपाउंड बघतो चेंजेस काय काय आले याच्यामध्ये पहा चेंजेस तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचे आहेत कोणकोणते चेंजेस आहेत तर बघा अनसिमेट्रिकल अल्किन आहे तो रिएक्ट करत आहे कोणासोबत अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत चेंज काय आला इन प्रेझेंस ऑफ पेरोक्साइड एवढा एक्स्ट्रा झाला आहे ना कोणाच्या प्रेझेंस मध्ये पेरोक्साइडच्या प्रेझेंस मध्ये तेव्हा होते काय जो निगेटिव्ह पार्ट आहे रिएजंटचा म्हणजे एक्स गोज टू कुठे जाते हा that carbon of double bond cha tya carbon jawar which has more number of hydrogen atoms tyacha kade ka hai more number of hydrogen atoms ahe tyacha kade kon jate negative part jate reagent cha ani kay tayar karte major product tayar karte barobar ta ha change hai change kay kay hai markovnikov rule madhe in presence of peroxide navta आणि इथं मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम आहे मार्कोनिकोव रूल मध्ये काय होतं लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम म्हणजे दोन शब्द इथं बदलले हा एक ब्रॅकेट आणि दुसरा हा मोर शब्द इथं आला बरोबर ना तर हा मोरच्या ठिकाणी मार्कोनिकोव रूल मध्ये लेस असते आणि हा इन प्रेझेंस ऑफ पेरोक्साइड जर असेल तर आपण त्याला अँटी मार्कोनिकोव रूल किंवा त्याला आपण पेरोक्साइड इफेक्ट किंवा आपण त्याला खऱ्याश मायो इफेक्ट बघा मग याच्यामध्ये चेंज काय होणार आहे तर चेंज हा होणार आहे मार्कोनिकोव रूलचा जो मेजर प्रोडक्ट होता तो अँटी मार्कोनिकोव रूलचा मायनर प्रोडक्ट असेल आणि जो मार्कोनिकोव रूलचा मायनर प्रोडक्ट होता तो अँटी मार्कोनिकोव रूलचा काय असेल मेजर प्रोडक्ट असेल तर हा चेंज आहे कारण हा रिव्हर्स आहे त्याचा मग आपण याचा एखादा एक्झाम्पल बघू बरोबर तर आपण काय घेणार आहोत एक अनसिमेट्रिकल अल्किन घेणार आहोत जसं फॉर एक्झाम्पल आपण इथं घेणार आहोत समजा प्रोपीन समजा मी इथं काय घेतला प्रोपीन घेतला मग आता प्रोपीन म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे प्रॉप म्हणजे किती कार्बन तीन कार्बन प्रॉप म्हणजे तीन कार्बन आणि ईएनई आहे म्हणजे काय घ्यायचं आहे तुम्हाला डबल बॉन्ड घ्यायचा आहे हायड्रोजन ऍडजस्ट करतो दोन एक आणि इतर तीन हा झाला प्रोपीन आता प्रोपीनची रिएक्शन कोणासोबत करायची आहे तुम्हाला एचबीआर सोबत बरोबर मग प्रोपीनची रिएक्शन एचबीआर सोबत करायची आहे पण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये इन प्रेझेन्स ऑफ पेरोक्साइड म्हणून एरो वरती काय लिहितो मी पेरोक्साइड लिहितो आणि जर तुम्ही एरोवरती पेरोक्साइड लिहिलं तर ही रिएक्शन कशानुसार होणार आहे अँटी मार्कोनिकोव रूल कशानुसार अँटी मार्कोनिकोव रूल ठीक आहे तर एएमआर म्हणजे अँटी मार्कोनिकोव रूल एमआर लिहिलं तर मार्कोनिकोव रूल बरोबर तर फरक हा आहे की मार्कोनिकोव रूल मध्ये एरोवरती पेरोक्साइड नव्हतं अँटी मार्कोनिकोव रूल मध्ये एरोवरती पेरोक्साइड आहे हा दोघांमधला फरक आहे मग होणार काय तर आपल्याला माहिती आहे या हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह बीआर वरती काय असते पार्शियल निगेटिव्ह बरोबर मग होते काय तर याचा जो निगेटिव्ह पार्ट आहे निगेटिव्ह पार्ट कोण आहे इथं तर निगेटिव्ह पार्ट आहे आपला बीआर निगेटिव्ह कोण आहे निगेटिव्ह पार्ट बीआर निगेटिव्ह तर हा निगेटिव्ह पार्ट कुठे जाणार आहे आपला गोज टू कुठे जाते म्हणते निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ऑफ डबल बॉन्डच्या त्या कार्बन जवळ विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स ज्याच्याकडे हायड्रोजनची संख्या काय आहे मोर आहे म्हणजे जास्त आहे मग मला सांगा या हा डबल बॉन्डचा कार्बन हा डबल बॉन्डचा कार्बन हे दोन डबल बॉन्डचे कार्बन आहे बरोबर मग याच्यामध्ये हायड्रोजनची संख्या जास्त कोणाजवळ आहे तर या कार्बन जवळ आहे मग ज्याच्याजवळ हायड्रोजनची संख्या जास्त असेल त्याच्याकडे कोण जाणार आहे हा निगेटिव्ह पार्ट जाणार आहे मग असं जर झालं तर तुमचा प्रोडक्ट काय तयार होईल तर मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला काय करायचं आहे CH3CH सिंगल बॉन्ड CH सर्वात आधी हा डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड म्हणजे पाय बॉन्ड तुम्हाला ब्रेक करायचा आहे आणि एक पाय बॉन्ड ब्रेक केला की तुम्हाला दोन सिग्मा बॉन्ड म्हणजे दोन सिंगल बॉन्ड द्यायचे आहेत तर हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर याचा बॉन्ड कमी झाला याचा बॉन्ड कमी झाला म्हणजे एक बॉन्ड तुम्हाला इथं दाखवायचा आहे एक बॉन्ड इथं दाखवायचा आहे पण जो तुमचा निगेटिव्ह पार्ट आहे तो निगेटिव्ह पार्ट कुठे जाणार आहे निगेटिव्ह बॉन्ड कुठे जाणार आहे डबल बॉन्डच्या त्या कार्बन जवळ ज्याच्याजवळ हायड्रोजनची संख्या जास्त आहे म्हणजे याच्याजवळ हायड्रोजनची संख्या जास्त आहे म्हणजे याच्याजवळ कोण येणार आहे बीआर बरोबर त्याच्यानंतर मग एच कोणाजवळ जाणार एच याच्या जवळ जाणार आणि हा जो प्रोडक्ट तुमचा तयार होईल हा प्रोडक्ट काय असेल मेजर प्रोडक्ट असेल कोणता प्रोडक्ट असेल मेजर प्रोडक्ट असेल मग मायनर प्रोडक्ट काय असेल प्लस मग जसा हा प्रोडक्ट तयार झाला तसा ज्याच्या रिव्हर्स काय होणार परत काय तयार होईल सी एच थ्री सी एच
CH2 परत याचा एक बॉन्ड याचा एक बॉन्ड आता उलट करायचं म्हणजे काय तर हा Br इथं लावायचा H इथं लावायचा बरोबर म्हणजे काय येणार हा Br इथं लावला H इथं लावला तर आता हा जो प्रोडक्ट तयार झाला हा प्रोडक्ट कसा असेल याला म्हणणार आपण मायनर प्रोडक्ट हा कोणता प्रोडक्ट आहे मायनर आहे म्हणजे काय मेजर म्हणजे जो जास्त प्रमाणात तयार होणार आहे मायनर म्हणजे जो कमी प्रमाणात तयार होणार आहे मग अँटीवाकॉनिक ग्रुप काय सांगते आपल्याला जेव्हा तुमच्याकडे अनसिमेट्रिकल अल्किल असते आणि तो अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत म्हणजे कोण अनसिमेट्रिकल रिएजंट कोण आहे आपला इथं तर आपला अनसिमेट्रिकल रिएजंट आहे इथं HX बरोबर मग कोणाच्या प्रेझेंस मध्ये होते रिएक्शन पेरोक्साइडच्या तेव्हा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो कुठे जाते डबल बॉन्डच्या त्या कार्बन जवळ ज्याच्याजवळ हायड्रोजनची संख्या काय आहे जास्त आहे बरोबर आणि काय तयार करते मेजर प्रोडक्ट मग याला नाव द्यायचं आहे तुम्हाला तर नाव देता येईल का तुम्हाला याचं आता नाव इथे खाली तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे मी वरती लिहितो याचं नाव काय होईल बा तर नंबर दिला तर हा पहिला हा दुसरा हा तिसरा म्हणजे पहिल्यावरती Br आहे म्हणजे याचं नाव काय होणार 1 ब्रोमो तीन कार्बन आहेत म्हणजे काय होणार प्रॉप आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणजे एल म्हणजे काय झालं 1 ब्रोमो प्रोपेन त्यानंतर याचं नाव काय येणार बघा हा पहिला कार्बन हा दुसरा कार्बन हा तिसरा कार्बन बरोबर मग काय होणार आहे दुसऱ्यावरती Br आहे म्हणजे नाव काय होणार 2 ब्रोमो नाव काय होणार 2 ब्रोमो बरोबर त्याच्यानंतर पुढे काय येणार आहे तीन कार्बन आहेत म्हणजे येणार प्रॉप आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून Al म्हणजे 2 ब्रोमो प्रोपेन तर तुम्ही लिहिणार कसं तर इथे लिहिणार आपण प्रोपीन रिएक्ट्स विथ HBr इन प्रेझेंस ऑफ पेरोक्साइड गिव्स 1 ब्रोमो प्रोपेन एज मेजर प्रोडक्ट एंड 2 ब्रोमो प्रोपेन एज मायनर प्रोडक्ट बरोबर तर तुम्हाला जर विचारलं एक्सप्लेन अँटी मार्कोनिक ऑफ रूल किंवा एक्सप्लेन पेरोक्साइड इफेक्ट किंवा एक्सप्लेन फरॅश मायो इफेक्ट बरोबर तर तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि हे कांकी ध्यानामध्ये ठेवायचं हा जो पेरोक्साइड इफेक्ट आहे किंवा हा जो रूल आहे फक्त हा कोणाला अप्लिकेबल असते अप्लिकेबल टू ओनली HBr अप्लिकेबल टू ओनली HBr म्हणजे जेव्हा सायंटिस्ट लोकांनी एक्सपेरिमेंट करून बघितले HBr घेऊन पाहिलं HCl घेऊन पाहिलं HI घेऊन पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की फक्त हा जो HBr आहे हा HBrच पेरोक्साइडच्या प्रेझेन्समध्ये अँटी मार्कोनिक ऑफ रूल फॉलो करते तर हा इफेक्ट फक्त कोणासाठी असतो HBr साठी तर कधी पण ध्यानात ठेवायचं जर अँटी मार्कोनिक ऑफ रूल असेल तर त्याच्यामध्ये फक्त HBrच आपल्याला लागेल बाकी दुसरं कोणी चालत नाही कोण पाहिजे फक्त आपल्याला HBr हे तुम्हाला एक लक्षामध्ये ठेवायचं आहे समजलं का क्लिअर झाला का अँटी मार्कोनिक ऑफ रूल क्लिअर झाला असेल तर कमेंट करा खूप जणांनी नावं पण सांगितलेले आहेत त्याचे IUPAC नेम सांगितलेलं आहे खूप जणांनी 2 ब्रोमो प्रोपेन कोणा 1 ब्रोमो प्रोपेन दोन्ही पण प्रोडक्ट तयार होतील उदय चौधरीने सांगितलं होतं मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम त्याच्याकडे आपण अँटी मार्कोनिक ऑफ रूल ठीक आहे म्हणजे क्लिअर आहे तुम्हा सर्वांना इथपर्यंत मग तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे बघा आता हा जो अँटी मार्कोनिक ऑफ रूल आहे या अँटी मार्कोनिक ऑफ रूल वरती तुमच्या बुक मध्ये क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा अँटी मार्कोनिक ऑफ रूल वरचा तर क्वेश्चन आहे यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे कशा पद्धतीने सॉल्व करायचा ते बघू आता तर बघा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे दोन मिनिट क्वेश्चन काढतो मी क्वेश्चन आहे तुम्हाला दिलेला यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये रिराइट द फॉलोइंग रिएक्शन बाय फिलिंग द ब्लँक्स आपल्याला रिएक्शन लिहायची आहे आणि आपल्याला ब्लँक दिलेले आहेत तिथं मग कशा पद्धतीने आपण सॉल्व करणार बघा तर क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला पहिला याच्यामध्ये दोन्ही पद्धतीने आपण सॉल्व करू बघा दोन क्वेश्चन लिहितो मी इथं एक क्वेश्चन आहे आपला CH3CH डबल बॉन्ड CH2 इथं दिलेला आहे HBr त्याच्यानंतर पुढे दिलेला आहे एरो त्यानंतर असे दोन तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहे ठीक आहे हा एक पॉइंट हा पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन आहे CH3 हा आहे दोन वेळा नंतर C नंतर डबल बॉन्ड CH नंतर CH3 प्लस HBr
त्यानंतर एरो दिलेला आहे, एरो वरती लिहिलेला आहे पेरोक्साइड, त्यानंतर पुढे दिलेला आहे तुम्हाला प्लस, दोन परत रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, एका ठिकाणी त्याला लिहिलेला आहे मेजर, इथं लिहिलेला आहे मायनर, आणि सेम इथं लिहायचं आहे तुम्हाला मेजर आणि इथं लिहायचं आहे मायनर। तर हे दोन क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, तिसरा जो आहे तो आपण सध्याच सॉल्व केला त्यामुळे मी तो परत घेत नाही। बघा तर अशा टाइपने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, तर तुम्हाला क्लिक काय झालं पाहिजे, कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे बघ। तर सर्वात आधी हा एक अल्किन आहे, बरोबर, हा काय एक अल्किन आहे, अल्किनच्या समोर तुम्हाला HBr दिसत आहे। तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जेव्हा तुम्हाला डबल बॉन्ड दिसेल त्या डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड तुम्हाला ब्रेक करायचा आहे, आणि एक बॉन्ड ब्रेक केल्यानंतर स्ट्रक्चर कसं दिसेल तुमचं, CH3 बरोबर, CH हे ब्लँक करून टाकू याला, बरोबर। हा पाय बॉन्ड मी ब्रेक केला, पाय बॉन्ड ब्रेक केला मग तुम्हाला दोन सिग्मा बॉन्ड काढायचे असतात, म्हणजे दोन सिंगल बॉन्ड काढायचे असतात। सेम परत एकदा मायनर साठी असंच लिहून घ्या, काय ना CH3 CH2 सेम, इथं एक सिंगल इथं एक सिंगल बॉन्ड, बरोबर। मग आता होईल काय ते सांगा, सर्वात आधी काय होणार आहे, तर आपण हा पाय बॉन्ड ब्रेक केला, पाय बॉन्ड ब्रेक केल्यानंतर त्याला आपण सिग्मा बॉन्डच्या फॉर्म मध्ये लिहिलं, बरोबर। मग आता इथं आहे HBr, मग HBr जर आहे तर इथं मार्कोनिकॉफ रूल लागेल की अँटी मार्कोनिकॉफ रूल सांगेल लागेल, कमेंट करा, कमेंट करायची आहे तुम्हाला। जे पहिलं एक्झाम्पल आहे या पहिल्या एक्झाम्पल साठी मार्कोनिकॉफ रूल लावायचा आहे की अँटी मार्कोनिकॉफ रूल लावायचा आहे, पटापट कमेंट करा। कोंडे म्हणत आहे 2 ब्रोमोप्रोपेन इज मेजर, 1 ब्रोमोप्रोपेन इज मायनर, 2 ब्रोमोप्रोपेन मेजर असेल आणि 1 ब्रोमोप्रोपेन मायनर असेल, बरोबर। श्रुती बिर्डे म्हणत आहे अँटी मार्कोनिकॉफ रूल, क्लिअर आहे का तुम्हाला, काय सांगत आहो मी, इथं HBr आहे, मार्कोनिकॉफ रूल लावणार की अँटी मार्कोनिकॉफ रूल लावणार। कोंडे म्हणत आहे मार्कोनिकॉफ रूल लावायचा आहे, दोसे पण म्हणत आहे मार्कोनिकॉफ रूल, वैभवी म्हणत आहे अँटी मार्कोनिकॉफ रूल, वैष्णवी पवार मार्कोनिकॉफ रूल, वैष्णवी विरोकार मार्कोनिकॉफ रूल, कार्तिक मार्कोनिकॉफ रूल नावकार अँटी मार्कोनिकॉफ रूल। कन्सेप्ट क्लिअर झाला नाही का तुम्हाला, काय म्हणत आहोत मी, इथं बघा अँटी मार्कोनिकॉफ रूल कधी लावायचा आहे, जेव्हा पेरोक्साइड एरो वरती असेल तेव्हाच अँटी मार्कोनिकॉफ रूल लावायचा आहे, बरोबर। मग पहिल्या केसमध्ये तुमच्या एरो वरती पेरोक्साइड आहे का, नाही आहे, मग पेरोक्साइड जर नाही आहे म्हणजे तुम्हाला कोणता रूल लावायचा आहे, मार्कोनिकॉफ रूल। समजलं का इथपर्यंत, क्लिअर झालं नसेल कोणाला तर आता समजलं का, जेव्हा एरो वरती पेरोक्साइड असेल तेव्हाच मार्कोनिकॉफ रूल अँटी मार्कोनिकॉफ रूल लावायचा आहे, नाही तर कोणता रूल लावणार आपण, नाहीतर आपण इथं लावणार मार्कोनिकॉफ रूल, कोणता रूल लावायचा आपल्याला, मार्कोनिकॉफ रूल। आणि मार्कोनिकॉफ रूल काय सांगते आपल्याला, हा पार्शियल पॉझिटिव्ह असते, हा पार्शियल निगेटिव्ह असते। तर निगेटिव्ह पार्ट कुठं जाईल म्हणते, डबल बॉन्डच्या त्या कार्बन जवळ ज्याच्याजवळ हायड्रोजनची संख्या कमी आहे असं मार्कोनिकॉफ रूल सांगते। मग हायड्रोजनची संख्या कोणाकडे कमी आहे, याच्याकडे कमी आहे, बरोबर, या दोघांपैकी याच्याकडे हायड्रोजनची संख्या काय कमी आहे, मग हा येणार इथं, बरोबर। मग इथं तुम्हाला काय लावायचा आहे, बीआर लावायचा आहे, तो तुमचा मेजर प्रोडक्ट असेल, मग मी इथं काय लावला, बीआर लावला, आणि एच कुठं लावणार, मग बीआर जर इथं लावला तर एच तुम्हाला इथं लावायचा आहे, हा तुमचा मेजर प्रोडक्ट असेल, आणि मायनर प्रोडक्ट याच्या उलटा, याच्या उलटा म्हणजे इथं लावायचा आहे एच आणि इथं काय लावायचा आहे बीआर, हा काय असेल तुमचा मायनर प्रोडक्ट। नाव काय येणार त्याचं कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। दिनेश कडक म्हणत आहे अँटी मार्कोनिकॉफ रूल, अँटी मार्कोनिकॉफ रूल नाही आहे, मार्कोनिकॉफ रूल आहे। देऊळकर म्हणत आहे पेरोक्साइड इज नॉट प्रेझेंट हेन्स मार्कोनिकॉफ रूल, बरोबर आहे। बघा तर पेरोक्साइड प्रेझेंट नाही आहे म्हणून आपल्याला मार्कोनिकॉफ रूल लावायचा आहे। तर मेजर आणि मायनर प्रोडक्ट समजले तुम्हाला, आता त्याचे नावं द्यायचे तुम्हाला, नावं काय येतील बघा, पहिल्याचं नाव काय येणार आहे, तर हा पहिला दुसरा तिसरा, दुसऱ्यावरती बी आर आहे म्हणजे नाव काय झालं याचं, 2 ब्रोमो 3 कार्बन आहे म्हणून प्रॉप, सिंगल बॉन्ड आहे म्हणून एएनई, म्हणजे काय झालं 2 ब्रोमो प्रोपेन, तो काय झाला, तर हा पहिला दुसरा तिसरा, मग काय होणार आहे 1 वरती बी आर म्हणजे ब्रोमो, 3 कार्बनचा प्रॉप सिंगल बॉन्ड आहे म्हणून एएनई, म्हणजे 1 ब्रोमो प्रोपेन, बरोबर। तुम्ही कॉमन नेम पण देऊ शकता, आययुपीएसी नेम पण देऊ शकता, तुम्हाला जे देता येते ते द्यायचं, समजलं का सर्वांना, ठीक आहे। खूप जण कमेंट करत आहे 2 ब्रोमो प्रोपेन हा मेजर प्रोडक्ट आहे तुमचा, ठीक आहे। बघा तर हा झाला क्वेश्चन वरचा सॉल्व, आता आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व करू।
आता हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुमच्या लक्षामध्ये काय आलं पाहिजे, पहिले ते याला व्यवस्थित लिहून घ्या, कारण हे तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे कंडेन्स फॉर्म्युला दिलेला आहे याला आधी थोडा आणखी स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा, किंवा कंडेन्स फॉर्मचा दुसरा टाइप असते हे मी शिकवलेलं आहे तुम्हाला, बॉन्ड दाखवा थोडेफार त्याच्यामध्ये, बरोबर तुमच्या लक्षामध्ये काय लक्षात येते बघा, हा कार्बन आहे, हा कार्बन लिहिला त्याला दोन सी एस थ्री आहे, मग हा एक सी एस थ्री लावतो मी, त्यानंतर इथं परत एक सी एस थ्री आहे, हा सी एस थ्री लावतो, बरोबर म्हणजे या कार्बनला दोन सी एस थ्री अटॅच आहेत, नंतर त्याचा डबल बॉन्ड आहे, कोणासोबत डबल बॉन्ड आहे सी एच सोबत, नंतर पुढे सी एस थ्री आहे तर सी एस थ्री सोबत काय असेल सिंगल बॉन्ड असेल, बॉन्ड दिसत नाही म्हणजे कोणता असते सिंगल, बघा इथं पण बॉन्ड दिसत नाही म्हणजे कोणते आहेत बघा सिंगल बॉन्ड आहेत, बरोबर मग आता प्रत्येक कार्बनचे तुम्हाला चार बॉन्ड दिसत आहेत, चेक करून घ्यायचं प्रत्येक कार्बनचे चार बॉन्ड आहेत, तर हे स्ट्रक्चर असं आहे, याची रिएक्शन तुम्हाला एच बी आर सोबत करायची आणि कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायची आहे पेरॉक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये पेरॉक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये, सेम वरचीच रिएक्शन आहे फक्त मी त्याला थोडं समजण्यासाठी तुम्हाला फोडून लिहिलं, बरोबर ना, थोडं मोकळं लिहिलं त्यामुळे तुम्हाला पटकन समजेल, मग आता काय होईल बघा कशा पद्धतीने सॉल्व करणार आपण, परत आपल्याला माहिती आहे या हायड्रोजन वरती काय असते पार्शियल पॉझिटिव्ह बी आर वरती पार्शियल निगेटिव्ह, पेरॉक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन करायची आहे, बरोबर मग पेरॉक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये म्हणजे काय होणार सांगा, म्हणा पेरॉक्साईड आहे तर पेरॉक्साईड काय सांगते आपल्याला अँटी मार्कोनिक ऑफ रूल लावा, पेरॉक्साईड काय सांगते आपल्याला अँटी मार्कोनिक ऑफ रूल लावा, आणि अँटी मार्कोनिक ऑफ रूल काय म्हणतो निगेटिव्ह पार्ट कुठे जातो म्हणते निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन ऑफ डबल बॉन्ड विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन आयटम, कोणाकडे ज्याच्याकडे मोर नंबर ऑफ हायड्रोजन आयटम आहे, डबल बॉन्ड कोणाकडे आहे बघा, या कार्बनचा डबल बॉन्ड आहे या कार्बनचा डबल बॉन्ड आहे पण याच्याजवळ एकही हायड्रोजन नाहीये आणि याच्याजवळ एक हायड्रोजन आहे म्हणजे याच्यापेक्षा याच्याजवळ हायड्रोजन जास्त आहे म्हणजे मोर आहे, आणि ज्याच्याकडे हायड्रोजनची संख्या जास्त आहे त्याच्याकडे कोण जाणार आहे निगेटिव्ह पार्ट आणि काय तयार करणार आहे मेजर प्रोडक्ट तयार करणार आहे, म्हणजे तुमचा मेजर प्रोडक्ट काय असेल इथं तर हा तुम्हाला इथे लिहायचा आहे, सर्वात आधी काय करायचं काय सांगितलं होतं मी तुम्हाला, सर्वात आधी काय करायचं तुम्हाला हा पाय बॉन्ड ब्रेक करायचा, डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड ब्रेक करून त्याला दोन सिग्माच्या फॉर्म मध्ये लिहायचं, म्हणजे कसं आहे ना सी एच थ्री सी सी एच थ्री सिंगल बॉन्ड सी एच नंतर सी एच प्लस दुसरं काय होईल सी एच थ्री सी सी एच थ्री सी एच सी एच थ्री, मग काय करायचं तुम्हाला इथं एक सिंगल बॉन्ड इथं एक सिंगल बॉन्ड इथं एक सिंगल बॉन्ड इथं एक सिंगल बॉन्ड, बरोबर हे तुम्हाला लिहायचं आहे, मग लावायचं काय आहे तुम्हाला मेजर प्रोडक्ट एक बनवायचा आहे तुम्हाला मेजर आणि दुसरा जो प्रोडक्ट बनवायचा आहे तो कोणता बनवायचा आहे मायनर, मग मेजर कशानुसार बनवायचा आहे तुम्हाला अँटी मार्कोनिक ऑफ रूल आणि अँटी मार्कोनिक ऑफ रूल काय सांगतो आपल्याला निगेटिव्ह पार्ट डबल बॉन्डचा त्या कार्बन जवळ जातो ज्याच्याकडे हायड्रोजनची संख्या जास्त आहे म्हणजे याच्याजवळ निगेटिव्ह पार्ट म्हणजे याच्याजवळ येणार बी आर आणि याच्याजवळ एच हा झाला तुमचा मेजर, मायनर याच्या अपोजिट असते म्हणजे बी आर तुम्हाला इथं लावायचं आहे आणि एच तुम्हाला इथं लावायचं आहे, बरोबर मग आता तुम्हाला याचं नाव सांगायचं आहे, बरोबर तर याला नाव कसं देणार तुम्ही ते तुम्हाला सांगायचं आहे, कॉमन सिस्टीम मध्ये सांगा किंवा आय यू पी एस सी सिस्टीम मध्ये सांगा, तर याच्यासाठी तुम्हाला नाव सांगायचं आहे, बरोबर आय यू पी एस सी मध्ये सांगा कारण याला कॉमन मध्ये देता येणार नाही, आय यू पी एस सी मध्ये नाव सांगायचं आहे तुम्हाला, सांगा पटापट आय यू पी एस सी सिस्टीम मध्ये नाव सांगायचे तुम्हाला दोन्ही प्रोडक्टचे, कमेंट टू ब्रोमो टू मिथिल ब्यूटेन टू ब्रोमो वन मिथिल ब्यूटेन टू ब्रोमो थ्री मिथिल ब्यूटेन सांगत आहेत आन्सर, ठीक आहे बघा तर मी काढून दाखवतो ज्यांना येत नसेल त्यांनी बघा इथं कशा पद्धतीने नाव काढायचं, आता याचं जर तुम्हाला नाव द्यायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला चेन सिलेक्ट करावी लागेल, तर हे झाली तुमची चेन, आता नंबरिंग करावी लागेल, तर इथं ग्रुप किती आहेत बघा दोन ग्रुप आहेत, एक आहे तुमचा बी आर आणि एक आहे सी एच थ्री, बरोबर इकडून बघितलं तर सी एस थ्री दुसऱ्यावर येते इकडून बघितलं तर बी आर दुसऱ्यावर येते, बरोबर मग काय करणार आपण आपण दुसऱ्यावर तिसऱ्यावर इकडून आलो तरी दुसऱ्यावर तिसऱ्यावर सेम आहे, मग आपण अल्फाबेट चेक करतो हा प्रोमो आहे हा मिथिल आहे, तर बी अल्फाबेटिकली आधी येते त्यामुळे नंबर याला कमीत कमी भेटला पाहिजे, म्हणजे हा पहिला हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा, म्हणजे नाव काय येणार याचं इथं वरती लिहितो मी नाव खाली जागा नाहीये दिसणार नाही तुम्हाला वरती लिहितो काय नाव येणार याचं दुसऱ्यावरती बी आर म्हणजे नाव काय झालं याचं टू ब्रोमो, त्यानंतर पुढे काय येणार तिसऱ्यावरती सी एस थ्री म्हणजे तिसऱ्यावरती काय येणार मिथिल टू ब्रोमो थ्री मिथिल, बरोबर
आणि कार्बनची संख्या आहे 4. कार्बनची संख्या 4 आहे म्हणजे काय ना ब्यूट आणि कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे एन म्हणजे 2 ब्रोमो 3 मिथिल ब्यूट हे झालं हा झाला तुमचा मेजर प्रोडक्ट मायनर प्रोडक्टचं नाव काय असेल परत तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे हे केली सिलेक्ट आपण नंबरिंग बघा या बाजूला केलेला पहिला दुसरा दुसऱ्यावरती CH3 दुसऱ्यावरती Br बरोबर इकडून आलो तर पहिला दुसरा तिसरा तिसऱ्यावरती Br तिसऱ्यावरती CH3 म्हणजे कोणत्या साइडला देणार आपण लेफ्ट साइडला नंबरिंग करणार म्हणजे हा फर्स्ट हा सेकंड हा थर्ड आणि हा काय येणार आहे फोर्थ येणार आहे बरोबर मग नाव कसं येणार याचं दुसऱ्यावरती Br आहे म्हणजे झाला 2 ब्रोमो त्यानंतर दुसऱ्यावरती CH3 म्हणजे 2 मिथिल 2 ब्रोमो 2 मिथिल त्यानंतर पुढे काय येणार आहे 4 कार्बन आहे 4 कार्बन आहे म्हणजे काय येणार आहे ब्यूट आणि त्याला काय लावायचं आहे तुम्हाला AN कारण सिंगल बॉन्ड आहे 2 ब्रोमो 2 मिथिल ब्यूटेन हा तुमचा काय असेल मायनर प्रोडक्ट असेल दोन्ही पण क्वेश्चन क्लियर झाले का क्लियर झाले असतील तर स्क्रीनशॉट काढून घ्या अल्किन पासून आपण प्रिपेअर करत होतो आणि अल्किन पासून प्रिपेअर करतावेळेस कालच्या लेक्चर मध्ये आपण सिमेट्रिकल अल्किन अनसिमेट्रिकल अल्किन अनसिमेट्रिकल अल्किन साठी आपण मार्कोनिकॉफ ग्रुप बघितला होता आज परत आपण अनसिमेट्रिकल अल्किन बघितला आणि याच्यासाठी पण अँटी मार्कोनिकॉफ ग्रुप बघितला कारण एरो वरती काय दिलेलं होतं तुम्हाला पेरोक्साइड आणि हे मार्कोनिकॉफ रूल आहे कारण एरो वरती पेरोक्साइड नाहीये तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायच्या आहेत बरोबर मग आता पुढे आता परत आपण काय करणार आहोत अल्किन पासूनच प्रिपेअर करणार आहोत दोन खूप महत्त्वाचे एक्झाम्पल सांगत आहोत मी इथं आता दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे कशा पद्धतीने करणार तर पुढे जे आहे ते आहे याच्यामधला आपण हायड्रोकार्बन पासून बघत होतो हायड्रोकार्बन मध्ये पहिला जो टॉपिक होता आपण तो बघितला क्लोरिनेशन ऑफ अल्केन बघितलं दुसरं होतं ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड याच्यामध्ये मार्कोनिकॉफ रूल आणि अँटी मार्कोनिकॉफ रूल आपण बघितला बरोबर आता थर्ड जो पार्ट आहे आपला याच्यामध्ये सी नंबर म्हणतो मी तर हा आपल्याला बघायचा आहे नंबर आता माझा की लक्षात नाही कोणता नंबर दिला होता तर तुम्ही बघा मी सांगून देतो एकदा पहिलं होतं हायड्रोकार्बन हायड्रोकार्बन मध्ये पहिलं होतं सर्वात आधी अल्केन पासून बघितलं होतं आपण त्याच्यामध्ये क्लोरिनेशन ऑफ अल्केन बघितलं होतं दुसरं अल्किन पासून ज्याच्यामध्ये मार्कोनिकॉफ अँटी मार्कोनिकॉफ आणि तिसरं जे बघायचं आपल्याला ते आहे हॅलोजेनेशन ऑफ कोणाचं हॅलोजेनेशन आहे तर कोणाचं हॅलोजेनेशन करायचं आहे तुम्हाला अल्किनचं हॅलोजेनेशन करायचं आहे बरोबर मग हॅलोजेनेशन म्हणजे तुम्हाला हॅलोजन टाकायचं आहे काय टाकायचं आहे हॅलोजन आणि तुमच्याकडे हॅलोजन कोणकोणता युज करायचा आहे तुम्हाला त्या हॅलोजनला रिप्रेझेंट करतो आपण H2 ना कोणा रिप्रेझेंट करतो H2 ना आणि H2 च्या ठिकाणी एक तर तुम्ही Br2 घ्या और एक तर तुम्हाला काय घ्यायचं आहे Cl2 घ्यायचं आहे तर हे लक्षामध्ये असू द्या म्हणजे हॅलोजेनेशन मध्ये एक तर ब्रोमिनेशन करायचं एक तर काय करायचंय क्लोरिनेशन करायचंय कोणाचं अल्किनचं ब्रोमिनेशन करायचंय किंवा क्लोरिनेशन करायचंय बरोबर मग अल्किन आहे तुमच्याकडे ब्रोमिनेशन किंवा क्लोरिनेशन आपण त्याचं करणार मग हे कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला सांगतो सर्वात आधी याच्यामध्ये बघा समजा करायचं काय आहे तुम्हाला तर तुम्हाला असं दिलेलं आहे समजा तुम्हाला इथिन दिला काय दिला तुम्हाला इथिन आता इथिन जर आहे तर कसा काढतो आपण इथ म्हणजे दोन कार्बन हा एक कार्बन हा दुसरा कार्बन ENE आहे म्हणजे काय येणार डबल बॉन्ड हायड्रोजन ऍडजस्ट करतो इथं दोन हायड्रोजन बरोबर मग पुढे काय करणार आपण इथं प्लस आपल्याला घ्यायचं आहे समजा ब्रोमिनेशन करणार आपण म्हणजे Br बरोबर Br2 घेतला मी इथं मग ही रिएक्शन करायची तुम्हाला इन प्रेझेन्स ऑफ CCl4 महत्वाचं आहे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायची रिएक्शन CCl4 कॅटलिस्ट म्हणून युज होणार आहे नाव आहे कार्बन टेट्राक्लोराइड चार वेळा Cl आहे म्हणून टेट्राक्लोराइड कार्बन टेट्राक्लोराइड आणि ही रिएक्शन करायची आहे तुम्हाला रूम टेम्परेचर वरती कशावरती करायची आहे रूम टेम्परेचर म्हणजे काय सध्या इथं जे टेम्परेचर असते आपल्या आजूबाजूचं त्याला आपण रूम टेम्परेचर म्हणतो बरोबर म्हणजे तुम्हाला रूम टेम्परेचर वरती CCl4 च्या प्रेझेन्स मध्ये तुम्हाला हे रिएक्शन करायचे करायचं काय आहे तुम्हाला बघा तर आपला सेम फंडा हा पाय बॉन्ड तुम्हाला ब्रेक करायचा आहे पाय बॉन्ड ब्रेक केल्यानंतर काय होणार तर CH2 सिंगल बॉन्ड CH2 एक बॉन्ड ब्रेक करायचा आहे सांगितलं मी तुम्हाला आणि एक ब्रेक करून तुम्हाला दोन काय आणि काय द्यायचे तुम्हाला सिग्मा बॉन्ड द्यायचे बरोबर दोन सिग्मा बॉन्ड दिले मग इथं Br2 आहे म्हणजे दोन Br आहेत मग दोन Br आहेत तर काय होणार एक Br या ठिकाणी आणि एक Br या ठिकाणी बरोबर म्हणजे आता HBr नाही आहे आता Br आहे दोन वेळा मग एक Br इथं लावा एक Br इथं लावा म्हणजे मागच्या रिएक्शन सारखीच रिएक्शन आहे
फक्त इथं दोन बीआर आहेत, मागच्या रिएक्शन मध्ये एचबीआर होता बरोबर, मग आता याचं नाव काय येणार? आता बघा, हा पहिल्यावरती तुम्हाला बीआर दिसते आणि दुसऱ्यावरती पण काय दिसते? बीआर दिसते. मग याला काय म्हणतो आपण? तर पहिल्यावरती दुसऱ्यावरती बीआर आहे म्हणून काय लिहितो मी 1, 2, म्हणजे पहिल्यावर दुसऱ्यावर दोन आहे, दोन आहेत म्हणून काय? कोण आहेत दोन? बीआर आहेत, बीआर आहे म्हणून काय येणार? ब्रोमो, म्हणजे 1, 2 डायब्रोमो येणार. आणि कार्बनची संख्या दोन आहे, कार्बनची संख्या दोन आहे म्हणजे काय येणार? इथ. आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून काय येणार? ए. आणि तर 1, 2 डायब्रोमो इथे. हा झाला तुमचा प्रोडक्ट, म्हणजे इथिनची रिएक्शन जर तुम्ही बीआर टू सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ सीसीएल फोर रूम टेम्परेचर वरती, तर 1, 2 डायब्रोमो इथेन भेटते तुम्हाला. क्लिअर आहे का इथपर्यंत? समजलं का हे सर्वांना? सर्वांना क्लिअर आहे का? वन कॉमा टू डायब्रोमो इथे आंसर दिलेला आहे. ठीक आहे, बघा. तर आता पुढचं एक्झाम्पल, जसं आपण इथिन घेतला तसाच आपण काय घेऊ? आता प्रोपिन घेऊ. आता प्रोपिन जर घेतला तर काय होईल बघा? प्रॉप म्हणजे 3 कार्बन 1, 2, 3 कार्बन. ई एन ई आहे म्हणजे काय घ्यायचं तुम्हाला? डबल बॉन्ड बरोबर, हायड्रोजन ऍडजस्ट करतो. इथं दोन, इथं एक आणि इथं किती येतील? 3. हा झाला प्रोपिन. नंतर याची रिएक्शन समजा मी सीएल टू सोबत करतो, बीआर टू पण घेऊ शकता तुम्ही बरोबर. मग कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? सी सी एल फोर च्या प्रेझेन्स मध्ये. आणि रूम टेम्परेचर वरती रिएक्शन करायची आहे, रूम टेम्परेचर वरती बरोबर, रूम टेम्परेचर वर रिएक्शन करा. परत काय करणार आपण? हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड तुम्हाला ब्रेक करायचा आहे, म्हणजे काय होईल? सी एच थ्री सी एच नंतर सी एच टू बरोबर. मग आता करायचं काय? एक तुम्ही डबल बॉन्ड मधला पाय बॉन्ड तोडला, मग दोन सिग्मा द्यायचे आहेत. मग हा एक सिग्मा, हा एक सिग्मा बरोबर. ज्याच्या मधला डबल बॉन्ड ब्रेक केला त्यालाच सिग्मा बॉन्ड द्यायचा आहे, याला सिग्मा बॉन्ड द्यायचा बरोबर. एक याला आणि एक याला. मग दोन सीएल आहेत, मग एक सीएल इथं आणि एक सीएल इथं. इथं मेजर मायनर येणार नाही कारण दोन्ही सारखे आहेत नाही. तर याची पोझिशन हा सीएल इकडे लावला काय, हा सीएल इकडे लावला काय, प्रोडक्ट तुमचा सारखाच तयार होईल बरोबर. तर मेजर मायनरचं इथं टेन्शन आहे का तुम्हाला? नाही आहे. इथं पण बघा दोन्ही बीआर आहेत, त्यामुळे तुम्हाला इथं मेजर मायनर लिहिण्याची गरज नाही. हा इथं लिहिला काय, हा इथं लिहिला काय, दोन्ही काय आहेत? सेमच आहेत बरोबर. मग याचं नाव काय येणार? नाव कसं बघा, इकडून नंबर दिला तर पहिला दुसरा, दुसऱ्यावर तिसऱ्यावर येते बरोबर. पण जर तुम्ही या बाजूने नंबर दिला तर पहिला दुसरा आणि हा तिसरा, म्हणजे काय येणार याचं बघा? तर 1, 2 दोन आहेत म्हणून डाय, सीएल आहेत म्हणजे काय येणार? क्लोरो. तर डाय क्लोरो आणि कार्बनची संख्या 3 आहे म्हणजे काय येणार आहे? प्रॉप. आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून एएन, म्हणजे 1, 2 डायक्लोरो प्रोपेन. क्लिअर आहे का समजणं? समजलं का? 1, 2 डायक्लोरो प्रोपेन सांगितलेलं आहे खूप जणांनी आन्सर. मुक्ता, उदय, साक्षी, होंडे, शेंगर, खूप जणांनी आन्सर सांगितलेलं आहे. क्लिअर झालं का? आणि बघा याला नाव काय देतो आपण? तर हे दोन्ही पण ऍडजसंट कार्बन आहे, म्हणजे ऍडजसंट कार्बनला इथं सीएल अटॅच आहे बरोबर. ऍडजसंट म्हणजे काय? एकामेकाच्या बाजूचे. याच्या ऍडजसंट हा आहे आणि दोघांवरती सीएल आहे, याच्या ऍडजसंट हा आहे दोघांवरती काय? बीएल आहे. आणि ऍडजसंट कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल तर आपण यांना व्हिसिनल डायहॅलाइड म्हणतो. काय म्हणतो यांना? व्हिसिनल डाय हॅलाइड. काय म्हणत असतो यांना आपण? व्हिसिनल डाय हॅलाइड. जर ऍडजसंट कार्बनला, ऍडजसंट कार्बनला दोन हॅलाइड अटॅच असले, ऍडजसंट कार्बनला हॅलाइड अटॅच असले तर आपण त्यांना काय म्हणतो? व्हिसिनल डाय हॅलाइड. म्हणजे तुम्ही जर अल्किनचं हॅलोजनेशन केलं, म्हणजे ब्रोमिनेशन किंवा क्लोरिनेशन केलं, तर तुम्हाला काय भेटतात? व्हिसिनल डाय हॅलाइड भेटतात. क्लिअर आहे का सर्वांना? क्लिअर असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. बघ आता नेक्स्ट पुढे काय करणार आपण? तर आपल्या हे लक्षामध्ये आला हॅलोजनेशन ऑफ अल्किन आपण अशा पद्धतीने करणार. काय कंडिशन आहे? आरो वरती घेतला आपण सीसीएल फोर आणि टेम्परेचर आहे रूम टेम्परेचर वरती, म्हणजे इथं जे टेम्परेचर आहे त्याच टेम्परेचर वरती आपण करत आहोत बरोबर. व्हिसिनल डायहॅलाइड, ठीक आहे. मुक्ताने आन्सर दिलेला आहे. बघ तर आता नेक्स्ट पुढे काय करणार आपण? तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे थोडा वेगळा पॉइंट आहे, कारण जे आतापर्यंत आपण बघितलं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे, त्यामुळे तुम्हाला ते लक्षामध्ये ठेवायचं आहे. काय म्हणतो आम्ही पण? तुमच्या बुक मध्ये डू यू नो मध्ये हा क्वेश्चन दिलेला आहे. कशामध्ये? डू यू नो मध्ये काय दिलं त्यांनी बघा?
जर तुमच्याकडे समजा फॉर एग्जांपल प्रोपीन आहे, काय आहे तुमच्याजवळ? प्रोपीन. मग प्रोपीन आहे म्हणजे कसं? प्रॉप म्हणजे तीन कार्बन, एक दोन तीन, बरोबर. तीन कार्बन आहे. ईएनई आहे म्हणजे डबल बॉन्ड. आता डबल बॉन्ड मी इथं न घेता इथं घेतो, तुम्हाला इथंच घ्यायचा आहे. बघा हा घेतला डबल बॉन्ड. मग हायड्रोजन ऍडजस्ट करतो. आता हायड्रोजन जर ऍडजस्ट केले तर इथं तीन, त्यानंतर इथं बघितले तर काय येतील? दोन. आणि इथं नाही, दोन नाही, येणार एक. आणि इथं किती येतील? हा झाला तुमचा प्रोपीन, बरोबर. थोडा वेगळ्या पद्धतीने काढला. आतापर्यंत आपण डबल बॉन्ड इथं घेत होतो, आता डबल बॉन्ड मी इथं घेतला. आता सेम याची रिएक्शन समजा मी बी आर टू सोबत केली किंवा सी एल टू सोबत केली, बरोबर. फक्त इथं कंडिशन चेंज करतो मी. हे रिएक्शन करत आहोत मी हाय टेम्परेचर वरती. कशावरती? हाय टेम्परेचर. तर हे इथं सी सी एल फोर घेतला का आपण? नाही घेतला. म्हणजे आधीच्या रिएक्शन सारखीच रिएक्शन आहे, फक्त इथं काय घेतलं मी? हाय टेम्परेचर. खूप जास्त टेम्परेचर द्यायचं तुम्हाला तेव्हा हे रिएक्शन होते, बरोबर. तर इथं हाय टेम्परेचर घ्यायचं आहे सी सी एल फोर, आणि रूम टेम्परेचरची कंडिशन नाही आहे. जर तुम्ही हाय टेम्परेचर घेतलं तर काय होते? बघा, जर तुम्ही हाय टेम्परेचर घेतलं तर हा डबल बॉन्ड ब्रेक होत नाही. तर इथं होते काय बघा? तर तुम्हाला करायचं काय आहे? तर याला मी आणखी थोडं समजलं पाहिजे या उद्देशाने खाली लिहितो. कशा पद्धतीने लिहितो? हा सी एच टू, हा डबल बॉन्ड सी एच, नंतर सिंगल बॉन्ड सी एच. बघा इथं तीन हायड्रोजन आहेत, तर इथं मी दोन हायड्रोजन काढले आणि एक हायड्रोजन बाहेर काढला. अर्थ सेमच आहे त्याचा. या कार्बनला दोन आणि तीन हायड्रोजन अटॅच आहेत, फक्त एक हायड्रोजन मी बाहेर काढला. प्लस हा बी आर टू आहे, बी आर टू आहे, तर मी याला बी आर चा बॉन्ड कोणासोबत आहे? बी आर सोबत आहे. अशा पद्धतीने लिहू शकतो. आणि हे रिएक्शन कुठे करत आहोत आपण? हाय टेम्परेचर वरती करत आहोत. कुठं? हाय टेम्परेचर वर. मग अशा वेळेस होते काय? तर या ठिकाणाहून एच आणि या ठिकाणाहून बी आर, म्हणजे एच बी आर बाहेर निघते, बरोबर. आणि प्रोडक्ट काय तयार होईल? तर इथं सी एच टू डबल बॉन्ड सी एच, सी एच टू डबल बॉन्ड सी एच. नंतर पुढे काय येणार आहे? परत पुढे आहे सी एच टू, आणि परत पुढे काय येणार आहे? तर हा एच बी आर बाहेर निघला, पुढे काय राहणार? बी आर, म्हणजे इथं येणार आहे बी आर. आणि प्लस काय तयार झालं? एच बी आर, बरोबर. तर हे थोडं वेगळं आहे, बरोबर. तर हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, बरोबर. याला स्टार करून ठेवा, कारण हे तुमचं रॉंग होऊ शकते, बरोबर. पण कारण आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं होतं, डबल बॉन्ड असेल तर डबल बॉन्ड ब्रेक करून तुम्हाला दोन सिंगल बॉन्ड द्यायचे आहेत, बरोबर. पण जर तुम्ही रिएक्शन हाय टेम्परेचर वरती करत असाल तर तसं होत नाही. हाय टेम्परेचर वरती काय होते? तर हा जो डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होत नाही. हा जो अलायलिक कार्बन आहे, कोणता कार्बन आहे? हा अलायलिक कार्बन. का? कारण बघा, मी तुम्हाला शिकवलं होतं. काय शिकवलं होतं? सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एच टू. हे जर असेल तर याला आपण अलाइल ग्रुप म्हणतो. कोणता ग्रुप आहे? हा अलाइल ग्रुप आहे, बरोबर. सांगितलं होतं का हे? जेव्हा आपण कॉमन नेमिंगचा पार्ट बघितला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं आपण सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एच टू असेल तर याला आपण काय म्हणत असतो? याला म्हणत असतो आपण अलाइल म्हणत असतो. काय म्हणत असतो? अलाइल, बरोबर. पण हा अलाइल आहे, मग याचं नाव काय झालं? तर याचं नाव झालं अलाइल. आणि बी आर आहे म्हणजे काय झालं? ब्रोमाइड. म्हणजे काय तयार झालं? अलाइल ब्रोमाइड तयार झालं, बरोबर. तर हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. काय तयार झालं? अलाइल ब्रोमाइड. जर हाय टेम्परेचर वरती रिएक्शन केले तुम्ही तर काय तयार होते? अलाइल ब्रोमाइड तयार होते. तर हे एक गोष्ट तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचे. किंवा तुम्ही त्याला नाव आयुपीएससी मध्ये नाव द्यायचं असेल तर कसं देणार? वन ब्रोमो प्रोपीन. उदय चौधरीने आन्सर दिलेला आहे, बरोबर आहे, करेक्ट आहे. आयुपीएससी मध्ये तुम्ही त्याला वन ब्रोमो प्रोपीन म्हणणार. का कसं म्हणणार? कारण बघा, नवीन जर वन ब्रोमो प्रोपीन नाही, रॉंग झालं. उदय चौधरी वन ब्रोमो प्रोपीन नाही आहे ते, रॉंग झालं. का रॉंग झालं? कारण मी तुम्हाला रूल सांगितला होता, याला सबस्टिट्युएंट ट्रीट करायचं आहे तुम्हाला. आणि याला जर सबस्टिट्युएंट तुम्ही ट्रीट केलं तर महत्व कोणाला असते? मल्टिपल बॉन्डला असते. आपलं जे कॉमन नेमिंगचं लेक्चर होतं, लेक्चर नंबर टू, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मी. तर हा बी आर जो आहे हा सबस्टिट्युएंट आहे. आणि महत्व कोणाला द्यायचं आहे? तुम्हाला डबल बॉन्डला महत्व द्यायचं आहे. डबल बॉन्डला जर महत्व दिलं तर इकडून पहिला दुसरा, दुसऱ्यावर डबल बॉन्ड येते. पण इकडून दिलं तर पहिला दुसरा तिसरा, म्हणजे पहिल्यावरच डबल बॉन्ड येते. त्यामुळे नाव काय होणार याचं? तिसऱ्यावरती बी आर आहे, म्हणजे नाव काय झालं याचं? थ्री ब्रोमो. नाव काय होणार? थ्री ब्रोमो. त्यानंतर कार्बनची संख्या तीन आहे, म्हणजे काय येणार आहे? प्रॉप. त्यानंतर पुढे काय होणार? पुढे जर गेलो आपण तर पहिल्यावरती डबल बॉन्ड आहे, म्हणजे पहिल्यावरती डबल बॉन्ड आहे म्हणून काय येणार? ईएनई, बरोबर. तर प्रॉप पहिल्यावरती डबल बॉन्ड म्हणून वन ईएनई. आणि नंबर आणि अल्फाबेट असेल तर त्याच्यामध्ये डॅश देत असतो आपण. तर नाव आहे त्याचं थ्री ब्रोमो प्रॉप वन ईएनई. आयुपीएससी नेम आहे.
कॉप वन ई एन ई ताकर्डे ने आंसर सांगितलं आहे सर डबल बॉन्ड आहे ना हो टू ई एन ई नाही दोसे वन ब्रोमो टू ई एन ई नाही आहे थ्री ब्रोमो कॉप वन ई एन ई आता बरोबर आहे उदय ठीक आहे लक्षामध्ये आलो तुमच्या आता कारण महत्व कोणाला द्यायचं आहे तुम्हाला डबल बॉन्डला महत्व द्यायचं आहे डबल बॉन्डला महत्व दिलं तर नाव काय होणार तर याला पहिला नंबर येईल याला तिसरा येईल म्हणजे थ्री ब्रोमो कॉप वन ई एन ई हे याचं नाव आहे त्याला आपण अलाइल ब्रोमाइड म्हणतो कॉमन नेम तर हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे तर जर तुम्हाला हाय टेम्परेचर वरती ब्रोमिनेशन दिलं तर तुमचा जो प्रोडक्ट आहे तो अलाइल ब्रोमाइड तयार होते हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या बघा आता नेक्स्ट तर मार्कोनिक ऑफ रूल अँटी मार्कोनिक ऑफ रूल त्यानंतर हॅलोजनेशन मध्ये ब्रोमिनेशन क्लोरिनेशन अल्किन्स बरोबर तर एवढा टॉपिक आपण हायड्रोकार्बन पासून प्रिपेअर करायचा कंप्लीट केला क्लियर आहे का सर्वांना इथपर्यंत इथपर्यंतचा सर्व पार्ट समजलेला आहे का समजलेला असेल तर कमेंट करा आणि खूप मोजकेच जण कमेंट करतात सर्वचे सर्वजण कमेंट करत नाही कार्तिक नावकार थ्री ब्रोमो कॉप वन ई एन ई बरोबर आहे संकेत पिसे थ्री ब्रोमो कॉप वन ई एन ई बरोबर आहे देऊळकर बरोबर आहे ठीक आहे चला बघा तर खूप जण खूप कमी जण कमेंट करतात सर्वांना कमेंट करायची आहे तुमच्या आधीचे लेक्चर जोपर्यंत क्लिअर नसतील हा पुढचा टॉपिक तुम्हाला समजणार नाही तर तुम्ही बघितले नसतील लेक्चर पण सुरुवात पासून लेक्चर बघा त्याच्या सोबतच तुम्हाला तुमची नोट्स बनवायची एक रजिस्टर करायचं आहे रजिस्टर मध्ये हे जे काही मी लिहून देत आहोत तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला सांगतो हे स्क्रीनशॉट वरून नंतर त्या रजिस्टर मध्ये लिहून घ्यायचं बरोबर कारण नोट्स मध्ये एवढं व्यवस्थित तुम्हाला लिहिलेलं लिहून दिलेलं नसते कारण नोट्स हे सिस्टमॅटिक बनवलेले असते त्याच्यामध्ये असे एरो काढलेले नसतात त्यानंतर असं डार्क केलेलं नसते एखादी गोष्ट महत्वाची तर ते तुम्हाला तुमच्या रजिस्टर मध्ये सर्व व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे बरोबर मग आता अल्की हॅलाइडचं प्रिपरेशन बघत होतो आपण सर्वात आधी आपण अल्कोहोल पासून बघितलं त्याच्यानंतर दुसरं जो पार्ट होता आपला तो हायड्रोकार्बन पासूनचा होता बरोबर अजून आपण कोणापासून बघितलं अल्कोहोल झालं हायड्रोकार्बन झालं आता अजून आपल्याला हायड्रोकार्बन मध्ये अल्केन पासून अल्किन पासून पण बघितलं आपण आता पुढचा जो पार्ट आपल्याला बघायचा आहे तो आहे हॅलोजन एक्सचेंज मेथड बघा महत्वाचा पार्ट आहे काय सांगत आहोत पुढचा पार्ट बघायचा आपल्याला हॅलोजन एक्सचेंज मेथड म्हणजे हा आपला शेवटचा टॉपिक आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्सचा म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये आपला अल्किल हॅलाइड्सचं प्रिपरेशन संपून जाते मग पुढच्या लेक्चर मध्ये आपण प्रिपरेशन बघणार आहोत ऍरिल हॅलाइड्सचं बरोबर ना ऍरिल हॅलाइड्सचं प्रिपरेशन पुढील लेक्चर मध्ये या लेक्चर मध्ये तुमचं अल्किल हॅलाइड्सचं प्रिपरेशन संपून जाते बरोबर त्याच्यामध्ये शेवटची मेथड आहे तुमची हॅलोजन एक्सचेंज मेथड मग आता हॅलोजन एक्सचेंज हॅलोजन काय होणार आहे एक्सचेंज होणार आहे एक्सचेंज म्हणजे काय एक्सचेंज ऑफर असते बरोबर एकाच्या बदल्यात दुसरा जुनी गाडी द्या आणि नवीन गाडी घेऊन जा एक्सचेंज ऑफर बरोबर ना हे तुम्ही बघितलं असाल दिवाळीच्या वेळेस दसऱ्याच्या वेळेस ऑफर येतात अशा बरोबर एकाच्या बदल्यात दुसरा जर दिला तर आपण त्याला एक्सचेंज म्हणतो समजलं का तुम्हाला ठीक आहे तर आता हे एक्सचेंज आहे कोणाची एक्सचेंज आहे हॅलोजनची एक्सचेंज आहे बरोबर मग याच्यामध्ये पण आपल्याला दोन रिएक्शन बघायचे आहे त्याच्यामध्ये पहिली जे रिएक्शन आपण बघत आहोत तिचं नाव आहे फिंकेनस्टेन्स रिएक्शन फिंकेनस्टेन्स रिएक्शन सर्वात पहिली आपण हॅलोजन एक्सचेंज मेथड मध्ये पहिली रिएक्शन बघणार आहोत फिंकेनस्टेन रिएक्शन बरोबर मग आता हे फिंकेनस्टेन रिएक्शन आपल्याला काय सांगते तर काही गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचे फिंकेनस्टेन रिएक्शन मध्ये तुमच्याकडे आहे अल्किल क्लोराईड आर सी एल म्हणजे काय अल्किल आर म्हणजे अल्किल सीएल म्हणजे काय येणार क्लोराईड म्हणजे तुमच्याकडे आहे अल्किल क्लोराईड आता याची रिएक्शन जी आहे ते करायची आहे तुम्हाला एनएआय सोबत कोणासोबत एनएआय एनएआय म्हणजे काय एनए म्हणजे सोडियम आणि आय म्हणजे आयोडाईड म्हणजे कोणासोबत करायचे सोडियम आयोडाईड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन करायची आहे ऍसिटोनच्या प्रेझेन्स मध्ये करायचे होते काय बघा इथून एका ठिकाणाहून सीएल आणि एका ठिकाणाहून एनए बाहेर निघते म्हणजे एनएसीएल बाहेर निघते आणि एनएसीएल बाहेर निघल्यानंतर इथं काय राहिला आर आणि आर सोबत हा एनएसीएल बाहेर निघाला पुढे काय राहिला आय
आणि प्लस काय आलं NaCl बरोबर मग Ri म्हणजे काय तर R म्हणजे अल्किल आणि I म्हणजे काय असते आयोडाइड म्हणजे काय तयार झालं अल्किल आयोडाइड तयार झालं बरोबर मग तुम्हाला इथे हॅलोजनची एक्सचेंज झाली का ते सांगायचं आहे तर झाली एक्सचेंज कसं बघा R सोबत Cl होता Cl हा हॅलोजन आहे आता R सोबत I आहे I हा पण हॅलोजन आहे म्हणजे पहिले Cl नावाचा हॅलोजन होता आता I नावाचा हॅलोजन आहे बरोबर म्हणजे एकाच्या बदल्यात दुसरा हॅलोजन भेटला म्हणजे हॅलोजनची एक्सचेंज झाली इथे Na सोबत पण तेच झालं Na सोबत I नावाचा हॅलोजन होता आता Na सोबत Cl नावाचा हॅलोजन आहे म्हणजे हॅलोजनची काय झाली एक्सचेंज झाली बरोबर मग अल्किल क्लोराइड घ्या किंवा दुसरी केस दुसरा आहे तुमच्याजवळ अल्किल ब्रोमाइड आहे मग अल्किल ब्रोमाइड आहे म्हणजे काय येणार अल्किल म्हणजे R ब्रोमाइड म्हणजे काय येणार Br मग याची रिएक्शन परत तुम्हाला कोणासोबत करायची आहे Na म्हणजे काय सोडियम आयोडाइड सोबत रिएक्शन करायचे कोणाच्या प्रेझेंस मध्ये इन प्रेझेंस ऑफ एसीटोन कोणाच्या प्रेझेंस मध्ये करायचे एसीटोनच्या परत एका ठिकाणाहून Br आणि एका ठिकाणाहून Na काय निघेल बाहेर म्हणजे प्रोडक्ट काय तयार होईल Ri आणि बाहेर काय निघलं NaBr तर इथं पण काय झाली हॅलोजनची एक्सचेंज झाली Br च्या बदल्यात R ला I भेटला आणि Na ला I च्या बदल्यात काय भेटला Br भेटला म्हणजे एक्सचेंज झाली म्हणून याला आपण हॅलोजन एक्सचेंज मेथड म्हणतो क्लियर आहे का सर्वांना इथपर्यंत तर प्रोडक्ट काय तयार झाला तुमचा अल्किल आयोडाइड मग आता तुम्हाला जर क्वेश्चन विचारला राइट अ नोट ऑन फिंगरस्टेन रिएक्शन किंवा दुसरं तुम्हाला काय विचारतील एक्सप्लेन फिंगरस्टेन रिएक्शन काय करणार मग तुम्ही तर तुम्हाला सांगायचं आहे अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइड दोन्ही पण घेऊ शकता तुम्ही म्हणून काय म्हटलं मी अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ सोडियम आयोडाइड कोणासोबत रिएक्शन करतात दोघं पण सोडियम आयोडाइड इन प्रेझेंस ऑफ एसीटोन टू गिव अल्किल आयोडाइड इज कॉल्ड एज फिंगरस्टेन रिएक्शन त्याला काय म्हणतो आपण फिंगरस्टेन रिएक्शन परत सांगतो अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ सोडियम आयोडाइड इन प्रेझेंस ऑफ एसीटोन टू गिव अल्किल आयोडाइड इज कॉल्ड एज फिंगरस्टेन रिएक्शन म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे फिंगरस्टेन रिएक्शनचा प्रोडक्ट तर फिंगरस्टेन रिएक्शनचा प्रोडक्ट काय असते अल्किल आयोडाइड असते तर हे एमसीक्यू मध्ये विचारतात व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द प्रोडक्ट ऑफ फिंगरस्टेन रिएक्शन तर फिंगरस्टेन रिएक्शनचा प्रोडक्ट काय असते अल्किल आयोडाइड हा तुमचा प्रोडक्ट असते याला आपण फिंगरस्टेन रिएक्शन म्हणतो पण आता जनरल रिएक्शन सांगितल्या समजा तुम्हाला असं म्हटलं असतं हाऊ विल यू प्रिपेअर बघा याच्यावरतीच क्वेश्चन घेतो मी याच्यावरतीच क्वेश्चन घेऊ आपण अल्किल आयोडाइड ठीक आहे बरोबर आहे वैष्णव विरोकार वैभव शेंगर बरोबर सांगत आहे आयडो अल्केन ठीक आहे असं म्हटलं तरी चालेल बघ तर आता नेक्स्ट फिंगरस्टेन रिएक्शन वरती समजा तुम्हाला क्वेश्चन असा असतो हाऊ विल यू प्रिपेअर क्वेश्चन काय असतं बघा किंवा क्वेश्चन नंतर पाहू आपण त्याच्या आधी आपण दुसरी रिएक्शन बघून घेऊ दुसरी रिएक्शन याच्यामध्ये बघायची आपल्याला स्वार्ट्स रिएक्शन दुसरी बघायची आपल्याला स्वार्ट्स रिएक्शन स्वार्ट्स रिएक्शन आता स्वार्ट्स रिएक्शन मध्ये काय करणार आपण तर सेम परत आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे आहे अल्किल क्लोराइड RCl म्हणजे अल्किल क्लोराइड त्यानंतर याची रिएक्शन करायची आहे तुम्हाला AgF सोबत कोणासोबत करायची आहे AgF सोबत बरोबर त्याला आपण सिल्वर फ्लोराइड म्हणतो Ag म्हणजे सिल्वर F म्हणजे काय असते फ्लोराइड बरोबर सिल्वर फ्लोराइड सोबत आपल्याला रिएक्शन करायचे बरोबर तर इथं काय होणार तर परत इथून Cl आणि इथून Ag काय निघेल बाहेर आणि प्रोडक्ट काय तयार होईल R सोबत काय येणार आहे F म्हणजे RF आणि प्लस काय तयार झालं AgCl बरोबर पण RF म्हणजे काय तर R म्हणजे अल्किल आणि F म्हणजे काय होते फ्लोराइड म्हणजे काय तयार झालं अल्किल फ्लोराइड इथं तुम्हाला कॅटलिस्ट लिहिण्याची गरज नाही हे रिएक्शन तशीच होते बरोबर तर अल्किल क्लोराईडची रिएक्शन सिल्वर फ्लोराईड सोबत केली काय तयार झालं अल्किल क्लोराईड तयार झालं बरोबर मग तसंच तुम्ही काय लिहू शकता RBr लिहू शकता RBr म्हणजे काय R म्हणजे अल्किल Br म्हणजे काय ब्रोमाइड म्हणजे अल्किल ब्रोमाइड आहे बरोबर मग अल्किल ब्रोमाइडची रिएक्शन कोणासोबत AgF सोबत मग परत इथून Br आणि इथून Ag काय निघेल बाहेर निघेल बरोबर आणि तयार काय होईल RF आणि प्लस AgBr आणि R म्हणजे काय झाला अल्किल आणि F म्हणजे काय झाला फ्लोराइड म्हणजे काय तयार झालं अल्किल फ्लोराइड
म्हणजे जर तुम्हाला स्वान्स रिएक्शन वरती क्वेश्चन विचारला राईट अ नोट ऑन स्वान्स रिएक्शन किंवा तुम्हाला असं विचारलं एक्सप्लेन स्वान्स रिएक्शन तर काय करायचं आहे तुम्हाला अल्किल क्लोराईड ऑर अल्किल ब्रोमाइड रिएक्ट विथ सिल्वर फ्लोराईड टू गिव अल्किल फ्लोराईड इज कॉल्ड ऍज स्वान्स रिएक्शन त्याला काय म्हणतो स्वान्स रिएक्शन म्हणजे स्वान्स रिएक्शनचा प्रोडक्ट ह्यामध्ये ठेवायचा आहे स्वान्स रिएक्शनचा प्रोडक्ट काय आहे अल्किल क्लोराईड हा प्रोडक्ट आहे स्वान्स रिएक्शनचा बरोबर मग फिंकेलस्टेन रिएक्शनचा प्रोडक्ट काय होता तो होता अल्किल आयोडाइड होता बरोबर स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर आता काय करू आपण याच्यावरते एक दोन क्वेश्चन घेऊ म्हणजे तुमचा हा टॉपिक क्लियर होऊन जाईल हॅलोजन एक्सचेंजचा बरोबर क्वेश्चन आहे समजा आता तुम्हाला असं दिलं दोन क्वेश्चन लिहितो मी दोन्ही आपण सॉल्व करू क्वेश्चन आहे समजा हाऊ विल यू प्रिपेअर चा क्वेश्चन आहे आणि काय प्रिपेअर करायचं आहे तुम्हाला हाऊ विल यू प्रिपेअर त्याच्यामध्ये पहिलं बघणार आहोत आपण इथिल आयोडाइड हाऊ विल यू प्रिपेअर इथिल आयोडाइड फ्रॉम कोणापासून तयार करायचं आहे तुम्हाला तर हे तयार करायचं आहे इथिल क्लोराईड पासून इथिल क्लोराईड कसं येणार मग सांगा मला जर इथिल आयोडाइड प्रिपेअर काय करायचं आहे हाऊ विल यू प्रिपेअर इथिल आयोडाइड काय प्रिपेअर करायचं आहे प्रिपेअर करायचं आहे म्हणजे प्रोडक्ट मध्ये लिहायचं आहे काय प्रोडक्ट मध्ये लिहायचं आहे इथिल आयोडाइड मग इथिल आयोडाइड आहे मग फॉर्म्युला काय येणार इथ म्हणजे दोन कार्बन आयोडाइड म्हणजे आय हायड्रोजन ऍडजस्ट करा दोन आणि इथं तीन कोणापासून प्रिपेअर करायचं आहे फ्रॉम इथिल क्लोराईड याच्यापासून प्रिपेअर करायचं म्हणजे हा रिएक्टंट मध्ये येणार रिएक्टंट मध्ये काय येणार इथिल क्लोराईड येणार बरोबर मग इथ म्हणजे दोन कार्बन क्लोराईड म्हणजे सीएल हायड्रोजन ऍडजस्ट केले बरोबर मग आता तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे हा पण एक हॅलोजन आहे इथं आणि इथं पण हॅलोजन आहे म्हणजे हॅलोजन एक्सचेंज आहे आणि आयोडाइड आहे आणि आयोडाइड जर असेल तर फिंकेलस्टेन रिएक्शन असते आणि फिंकेलस्टेन रिएक्शन कोणासोबत करत असतो आपण NaI सोबत कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ऍसिटोनच्या प्रेझेन्स मध्ये हे तुम्हाला लिहावं लागेल मग इथून Na आणि Cl काय निघेल बाहेर निघेल म्हणजे प्लस काय येणार इथं NaCl तर हा झाला तुमचा प्रोडक्ट इथे आहे म्हणजे हा क्वेश्चन आला तुम्हाला अशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे स्क्रीनशॉट काढून नंतर पुढचा क्वेश्चन समजा असा आला तुम्हाला असं विचारलं त्यानं बी नंबरचा क्वेश्चन घेऊ समजा आपल्याला त्यांना असं विचारलं होता हाऊ विल यू प्रिपेअर पुढे विचारलं त्यांना हाऊ विल यू प्रिपेअर मिथिल फ्लोराईड हाऊ विल यू प्रिपेअर मिथिल फ्लोराईड फ्रॉम मिथिल ब्रोमाइड बरोबर मग आता काय प्रिपेअर करायचं आहे ते लिहून घ्या काय प्रिपेअर करायचं हाऊ विल यू प्रिपेअर मिथिल फ्लोराईड म्हणजे प्रिपेअर करायचं आहे तुम्हाला मिथिल फ्लोराईड प्रिपेअर करायचं आहे म्हणजे कुठे लिहिणार तुम्ही प्रोडक्ट मध्ये क्लिअर आहे का सर्वांना समजत आहे काय सांगत आहोत मी तर अजून खूप जणांनी व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे जवळपास 30 जण ऑनलाईन आहेत आणि लाईक्स फक्त 18 आहेत ना करा लाईक करा बघा तर मिथिल फ्लोराईड आहे मग मिथिल फ्लोराईड कसा येणार कोणापासून प्रिपेअर करायचा मिथिल ब्रोमाइड पासून म्हणजे इकडे काय येणार मिथिल ब्रोमाइड मग काय येणार आहे इथं बघा तर मिथिल फ्लोराईड म्हणजे काय मिथ म्हणजे एक कार्बन CH3 हा मिथिल आणि फ्लोराईड म्हणजे काय नंतर इथं मिथिल आहे म्हणजे CH3 आणि ब्रोमाइड म्हणजे काय Br मग तुमच्या लक्षामध्ये आलं इथं एक हॅलोजन दिसत आहे तुम्हाला आणि इथं एक हॅलोजन आहे म्हणजे हॅलोजनची एक्सचेंज झाली बरोबर मग Br च्या ठिकाणी F आला म्हणजे फ्लोराईड तयार झाला म्हणजे कोणती रिएक्शन आहे स्वान्स रिएक्शन आहे आणि स्वान्स रिएक्शन कोणासोबत करत असतो आपण AgF सोबत करत असतो आणि होणार काय इथं तर एका ठिकाणाहून Br आणि एका ठिकाणाहून Ag बाहेर निघेल आणि प्लस काय तयार होईल प्लस तयार होईल AgBr बरोबर अशा बरोबर तर मिथिल ब्रोमाइडची रिएक्शन सिल्वर फ्लोराईड सोबत झाली आणि काय तयार झालं मिथिल फ्लोराईड तयार झालं हे रिएक्शन कोणती आहे स्वान्स रिएक्शन आहे क्लिअर झालं का सर्वांना तरी पण खूप जणांनी लाईक केलं नाही आहे ना स्वान्स रिएक्शन खूप जणांनी आन्सर दिलेले आहेत श्रवण कोंडे पिसे संकेत पिसे उदय चौधरी खूप सारे आन्सर देत आहेत अरे व्हिडिओ आवडला नाही का लाईक करत नाही हा
एजीबीआर बाहेर निघेल, बरोबर आहे, एजीबीआर बाहेर निघेल, कोण म्हणत आहे, गोंडे. क्लियर आहे का सर्वांना? तर हे हॅलोजन एक्सचेंज मेथड आहे. तर हॅलोजन एक्सचेंज मेथडचे क्वेश्चन आपण अशा पद्धतीने सॉल्व करू, म्हणजे अल्किल हॅलाइडचं जे प्रिपरेशन होतं ते आपण इथं आजपर्यंत कम्प्लीट केलं, आजच्या टॉपिक पर्यंत ते कम्प्लीट झालं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अल्किल क्लोराईड, पण त्याआधी संवादाला परत मी एक लेक्चर ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण कॉमन नेमिंग जे आहे त्याची प्रॅक्टिस करणार आहोत, बरोबर. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे त्याला आपण कॉमन सिस्टीम मध्ये कशा पद्धतीने नाव देतो, खूप सारे वेगवेगळ्या टाइपचे क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे कॉमन नेम देता वेळेस तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला हे लेक्चर सर्वांना अटेंड करायचं, जवळपास 29-30 जण सध्या ऑनलाईन आहे, तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी संवादाचा लेक्चर अटेंड करा. कारण जोपर्यंत तुम्हाला नॉमेनक्लेचर जमत नाही, कॉमन म्हणा की आयपीएससी म्हणा, तोपर्यंत ह्या रिएक्शन समजणार नाही. कारण प्रत्येक रिएक्शन मध्ये तुम्हाला नाव काम पडतेच, बरोबर. तर संवादाचा लेक्चर सर्वांना अटेंड करायचं आहे. त्याच्यासोबतच अजून कोण चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा व्हिडिओला, त्याच्यासोबत चॅनल सबस्क्राईब करा. टेलिग्राम ची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल मी, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनल, बरोबर. त्याच्यावरती मी नोटिफिकेशन पाठवत असतो. क्लिअर आहे का सर्वांना? तर आता भेटू 6:15. थँक्यू.